छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य चांगलं होतं का आत्ताचे जे सरकार येते याचं राज्य चांगलं आहे? काय वाटतं, कोणाचं राज्य चांगलं होतं? मनमोकळेपणा नाही आपल्याला, काय कोणाचं काही हे करायचं नाही, पण काय वाटतं खरं आहे ना? तुम्हाला काय वाटतं कोणाचं राज्य चांगलं होतं? शिवाजी महाराजांचं. सगळ्याचं हेच म्हणणं आहे, माझंही तेच म्हणणं आहे. पण एक बारकाईनं विचार करा, शिवाजी महाराजांच्या काळात तुम्हाला गावाला सिमेंट रोड बांधून दिला का? डांबरी रस्ता दिला का? अंगणवाडी बांधून दिली का? शाळा बांधून दिली का? पोराला कपडे दिले का? खिचडी दिली का? मास्तर दिला का? आधार कार्ड दिलं का? इलेक्शन कार्ड दिलं का? श्रावण बाळ होतं का? अर्ध तिकीट होतं का? एसटीचं घरकुल होतं का? काय होतं म्हणून चांगलं होतं? इतके हे सरकारने योजना काढल्या ज्याची यादी एवढी मोठी होईल, लिहायला घंटा लागेल. एवढ्या योजना समाजासाठी काढून सुद्धा समाज सुखी नाही. त्या काळात काही हे नसतानाही ते राज्य चांगलं होतं, समाज सुखी होता, याचं कारण काय आहे? याच्या दोन तीन गोष्टीचंच कारण गुंतलेलं आहे. एक, छत्रपती शिवाजी महाराज तोंड पाहून कामं करत नव्हते. समान सगळ्या जातीला सारखा न्याय, प्रत्येक माणसाला सारखा न्याय. आता ते राहिलं का? नाही राहिलं. हा एक मुख्य. आणि त्या काळात मला ते अजून काय कारण आहे, त्या पोरांनी काय सांगितलं मला माहिती आहे आठवीच्या. म्हणजे त्यांनी लोकांना कष्ट करून जगायला शिकवलं. त्यावेळचे लोक कष्ट करत होते, कष्टाचे खात होते. हे एक मुख्य उत्तर आहे त्याच्यातलं, की त्यावेळचे लोक कष्ट करून खात होते. आता आम्हाला कष्ट नको, फुकट लुटायला पाहिजे. आणि ते बी किती पोटापुरतं नाही, 1000 कोटी, 2000 कोटी, 4000 कोटी. अरे झालायचं विमानाचा बॉम्बस्फोट व्हायला पाहिजे वरच्यावर. हा ना हो, मला ते ऐकून इतकी तिडीक येते. हो साहेब, काय करते हो पैशाला? आमचा शिवाजी महाराजांनी, छत्रपती महाराजांनी तुकाराम महाराजाला एक टोपलं भरून सोनं हिरे भेट दिले होते. सत्य घटना आहे. तुकाराम महाराजांनी घेतलं नाही. मला काही झालं पाहिजे म्हणे हे मी माझं आयत्या लोकाला वाटून दिलं. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांचे लोकांचं कर्ज माफ केलं. सावकार होते महाराज, दुष्काळ पडला, कर्ज माफ जावं म्हणे ते वया जाळून टाकल्या. आयत्या धन वाटून दिलं तेव्हा. आणि आता काय मारे पा, 400 वर्षात काय प्रगती आहे आमची? घेतलं नाही शिवाजी महाराजांचं धन वापस पाठवलं. छत्रपतीचे शिवाजी महाराजांचं धन वापस पाठवणं सोपी गोष्ट आहे का? तिथे महाराजांनी एक अभंग लिहिला, सोने नाणे आम्हा मृतिके समान. हे अभंग आम्ही रातची म्हणतो तरी मतदानाचे 1000 घेतो म्हणलो. लय झालकट्याने झाला. अरे याला भुटाने आला पाहिजे. याला काय कळलं आम्हाला? ना तुकाराम कळला, ना शिवाजी कळला, ना बाप कळला, ना आई कळली. काय कळ काय कळलं आम्हाला? म्हणून उत्तम व्यवहार, चांगला पैसा कमवा, चांगल्या मार्गाने कमवा, संस्कार करा. 3000-4000 रुपये मीटरचा कपडा त्याच्या फॅक्टरीचा मालक काय नाव त्याच, रेमंड वाला कोणचं, सिंगानिया काय है ना, सिंगानियाच आहे ना, 1000 कोटीचा मालक. त्याच्या पोरांनी दारी काढून दिलं साहेब, त्याला घरात राहून देईना. हा मग कशासाठी आम्ही करतो हे? म्हणून देवाचे उपकार आहे. मला मुलगा दिला नाही. मी कायम सांगत राहा, देवाचे उपकार आहे माझ्यावर. मला शेती नाही, मुलगा नाही. ज्याला आई त्यानं पाहून घे त्याचं काय चालू आहे. मुलीचे लग्न झालं, ज्याचे त्याचे घरी आहे, दोघंच आहे आता बुट्टाबुट्टी. मला बायको रातची फोन करते एकदा, मी 8-8 दिवस घरी जात नाही. रात्री खुशाली विचारते, सकाळी एकदा विचारते. सकाळी आंघोळ चहा घातली का, गोळ्या घातल्या का विचारते. मी जर आहो म्हणलं मग ती कपाळाला शिक्का मारून घेते पक्का. आहे आपला माणूस आहे बाबा त्याच्या काय काय. तिला असं तर विचारता येत नाही तू आई का कुचकला म्हणून. पण मी जाऊन काय करतो हे तिला माहीत असल्यामुळे ती पण सुखी आहे, मी पण सुखी आहे. काही प्रॉब्लेम नाही जीवनात. एकमेकाला समजून घ्या, एकमेकाला घेऊन चला. समजून घेणं, घेऊन चालणं. एक गोष्ट मी एक दिवस विचार केला, 84 लाख येऊनही जीव आहे, सगळं देवाचे निर्माते, देवानेच केले ना, तर याच्यात कोण सुखी आहे, कोण दुखी आहे विचार केला साहेब, तर 83,99,999 दुखी नाही आहे. कोण दुखी आहे?
फक्त माणूस दुखी आहे आणि सगळ्यात जास्त अक्कल कोणाला दिली? यालाच दिली. मग याला दुखी काऊन झालंय? तुम्ही पहा साहेब, कुत्रे डुकरं वाघ सिंह कोला कोणी दुखी नाहीये. बरं त्यांच्याकडे वावर आहे का? सातबारा आहे का? त्यांना मोर्चे काढले का? काय त्यांचे मागणं आहे? चौथा सातवा वेतन आयोग आहे का? काय काय थोडे तिडके जीव नाही ते? 83,99,999 ते एक आम्ही आहे. मग ते सुखी कसे ना आम्ही दुखी कसे? बरं त्यांनी आम्हाला त्रास द्यायला म्हणून दुखी आहे का आम्ही? उलट आम्ही त्याला त्रास देतो. आम्ही बकरा कापून खातो, आम्ही मासा कापून खातो, त्याने आम्हाला कापून खाल्लं का? हत्ती आमच्या कामात आहे, कोकिळ आमच्या कामात, मिठू आमच्या कामात, बेंडके आमच्या कामात, सळडे आमच्या कामात, काय नाही, बैल आमच्या कामात, गाय आमच्या कामात, आम्ही त्याच्या कामाला नाही. मग आम्ही दुखी का होय? तो का दुखी नाही? मी मनाच्या ठिकाणी एकदा विचार केला असं. मला एक सुटलेलं कोड आहे, हे पुस्तकातलं नाही आहे, पुस्तकातलं नाही हा, मी तुम्हाला सांगतो बघा पटलं तर. मी विचार केला झालं हे इबलीस माणूस तयार कसं झालं मग असे काय कांत्या रसायनातून झालंय? तर मला जे कळलं ते सांगतो साहेब. या पृथ्वीवर लक्ष्मी आणि विष्णू दोघच होते पूर्वी, कोणताच जीव नव्हता असं मला वाटलं. मी सुरुवातीपासून अभ्यास केला याचा. मग लक्ष्मीनं हट्ट धरला देवापाशी की देवा आपण दोघांचे बोर झालो म्हणे, एखादा तिसरा तुमच्यासारखा तयार करा. देव म्हणे कशाला? ती म्हणे बरं राहत, तुम्ही इकडे तिकडे गेले गप्पा नादी लावायला चर्चेला दोघच बोर होतो म्हणे. देव म्हणे नको नको देव ऐका ना, पण ती बायकोच हट्ट ते काय मोडता येईना. देव म्हणे बरं बाबा चल ठीक आहे करून पाहतो, घे काहीतरी गोळा घे. मग एक आणलं मटेरियल, देवाने मटेरियल आणलं आणि त्याचं तयार केलं. पण माणूस नाही झाला त्याचा, झाला कोला. काय झालं? देवाने मंत्र मारलं सो मग कोला झाला कोला. मग पुन्हा एक मटेरियल आणलं, ती म्हणे असं नाही पाहिजे तुमच्यासारखा पाहिजे. एक एक जीव तयार करीत गेले देव, पण देवाकडून माणूस काही होईना. हे पहिल्यापासून आरमी आहे, देवाच्या हाताला लागणं हे तर तुमच्या आमच्या लागत आहे का? हे पहिल्यापासून कलाकार आहे, सुरुवातीपासून. ही मूळची निर्मिती नाही आहे, हे शेवटी तयार झालंय. 83,99,000 जीव तयार झाले पण माणूस नाही झाला. लक्ष्मीचा हट्ट संपना, देव थकले, कैक वर्ष काम चाललं हे कैक वर्ष. देव म्हणे आता मी नाही करीत, मी थकलो, मला उठायची आहे हे नाही, मटेरियल आणत नाही, मी तयार करीत नाही. लक्ष्मी बाईची जात ती बचत येते तिला, डोकं लय भारी तिचं. ती म्हणे देवा नका मटेरियल आणू तुम्ही आता, हे एवढे जीव केले तर इथं किती मटेरियल पडलं तयार करताना, थोडं 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 इथं हेच घ्या म्हणे, याच तयार करा. हा देव म्हणे हे बरं आहे, आणायचं काम नाही. मग ते उरलेलं मटेरियल देवाने घेतलं आणि त्याचं तयार केलं, काय मंत्र म्हणले, चमत्कार झाला, त्याचा झाला माणूस. कोणत्या मटेरियलचा? उरलेल्या मटेरियलचा. मग याच्यात कुत्र्याचे गुण आले, याच्यात डुकराचे गुण आले. आपण आपण म्हणतो माणूस असं काऊन करत, आता त्याच्यात ते गुण आले ना आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आले. तुम्ही पहा काही कुत्रे साहेब पुढून धरते बरं का, पुढून काही कुत्रे, काही कुत्रे मागून ठसते हो. अरे याला याला मागून ठसणाऱ्या कुत्र्याला काय करायचं, काय करणार तुम्ही, काय करणार? काही पोपटासारखे तेवढेच बोलत जे आपण बोललो ते, काही सरड्यासारखे रंग बदलले ते. तुम्ही कोणताही प्राणी घ्या त्याचे गुण माणसात आहेच. म्हणून या पद्धतीचा ते माणूस तयार झाल्यामुळं त्याला नाव न ठेवता त्याला घेऊन चला. आता प्रश्न असा पडतो, याच्यात जरी जनावरांचे गुण असले, याच्यात जरी सणावर सगळ्या जनावरांचे गुण असले, तरी रिंग मास्टर असा पाहिजे का कोणताही जनावर असलं तरी त्याला सर्कसीत खेळायला शिकायला लावलं पाहिजे. अहो हत्ती क्रिकेट खेळतो, महादेवाची पूजा करतो, वाघ उड्या मारतो, अस्वल उड्या मारतो, हे कोण करतं? हे रिंग मास्टर करतो. त्याला येतं का ते? ते त्याला येत नाहीये, ही रिंग मास्टरची कला असते. या समाजाला कोणत्या दिशेने घेऊन जायचं, याला कोणत्या कामाला लावायचं? किती जरी जनावरासारखं असलं तरी ते त्या रस्त्याने येऊ शकतं. म्हणून माझी इथल्या या आयोजकाला, कर्त्या लोकाला, साहेबाला विनंती आहे
समाज चुकत असन, समाजाला नसन कळत, समाज जनावरासारखा वागत असन, वागू द्या. पण तुमच्या अशा प्रयत्नातून तुमचे जे आयुष्य चाललंय की लोकांना घेऊन चालायचं आहे, यांना काहीतरी द्यायचं आहे, या पद्धतीने ह्या सरकसीत हा समाज एक दिवस सामील होईल, त्याचंही कल्याण करून घेईन, तुमचंही समाधान होईल. प्रत्येक माणसात काही ना काही गुण असते, काही ना काही ताकद असते, त्याचे ते गुण ओळखायचे, त्याची ती ताकद ओळखायची आणि त्याला त्या पद्धतीचं काम द्यायचं आहे. मी कालच एका ठिकाणी ऐकलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणे, जंगल होते त्या काळातले आणि शेती करायची होती, पण एवढे झाडं होते ते तोडायचे कसे आणि कोण तोडीन त्याला, कशासाठी तोडीन ते. मग त्यांनी काय केलं आयडिया, आणि जनावरले होते धाकाने जात नव्हते, कोले लांडगे वाघ तर लोक जात नव्हते. मग त्यांनी काय सांगितलं, कोणी वाघाचे शेपूट, कोल्याचे शेपूट, लांडग्याचे शेपूट आणीन, त्याला मारीन, त्याला सोनं बक्षीस, योजना चालू केली. लागले ना लोक भेडे ना, ते जनावर हिंस्रपासून मारायला आणि मग त्यांनी शेती करायला लावली. एक दिवस झालं म्हणे असं, एक पोरगा रात्री आला त्याने लांडग्याचं शेपूट आणलं. मग रात्र असल्यामुळे महाराज त्याला भेटले नाही, पण तो हट्ट करायला लागला की बाबा मला रात्रीच जायचंय आणि ही जे सोनं भेट देईन महाराज ते मला आईला दाखवायचं आणि पुन्हा परत यायचंय दुसरी शिकार करायला. त्याला भेटून न दिल्यामुळे मा जिजाऊशी त्याची भेट झाली म्हणे. महाराजाला संरक्षण होतं का, झोपले होते. मग मा जिजाऊशी भेट झाली तर तो आग्रह करत होता, तर मा जिजाऊ त्याला काय म्हणले माहिती आहे, अरे तो कशाने मारला म्हणे ते लांडगा, म्हणे काठीने मारला, म्हणे काठीने मारला, म्हणे अरे काठीपेक्षा जर तू तलवारीने मारला असता म्हणे तर किती शिकार तू करू शकला असता. तू एक काम कर म्हणे, तू आजचे दिवस राह, सकाळी तुला सोन्याचं भेट भेटन पण माझ्याकडून तुला एक तलवार भेट देते म्हणे. आणखीन मा जिजाऊने त्या माणसाला तलवार भेट दिली. त्याचं उत्तर होतं म्हणे, मा जिजाऊ याच्यात भेसळ आहे म्हणे तलवारीत, पाहिल्याबरोबर सांगितलं त्यांना. जिजाऊ चाट झालं का बाबा याच्यात भेसळ, याला कसं कळलं, हा तुला कसं कळलं, तर म्हणे मी आज सल्लावर आहे, मी हेच काम करतोय, याच्यात भेसळ आहे म्हणे. मग मा जिजाऊने ओळखलं, एवढा जर कलाकार माणूस आहे, एवढा बुद्धी आहे, एवढा तज्ज्ञ आहे, तर महाराजाच्या हत्याराचा कारखान्याचा त्याला मुख्य केला, ही हेरायची ताकद आहे. आम्ही तर बसलो असतो पेपर घेत, मग आज पेपर फुटला, उद्या पेपर फुटला आणि सगळे पेपर फुटणारे भरती झाले, आमच्या खजिन्याचं काय होईल. त्यावेळेस पारखून घेत होते, पारखायची नजर होते. म्हणून जेवढं शिक्षण महत्वाचं आहे तेवढं प्रत्येकात असणारे गुण सुद्धा महत्वाचे आहे. ते गुण हेरले पाहिजे करत्या माणसाने, त्याला आपल्या तंबूत घेतलं पाहिजे, त्याला कोणतं काम येतं त्या कामाला त्याला लावलं पाहिजे. कुणाला कमी लिहू कुणा का साहेब, 43,560 फुटाचा एक एकर होतो, मला 43,560 फुटाचा एक एकर होतो, 43,560 फुटाचा स्क्वेअर फुटाचा, त्याच्यामध्ये ज्वारीचे किती बी पडतं काकडे साहेब एक एकरला, 4 किलो, जास्तीत जास्त 4 किलो ज्वारीचं बी पडतं एक एकर 43,560 फुटात. सम प्रमाणात सोडायचं राहतं, सम प्रमाणात. हे माणूस कुठं शिकला, तो चुकतो का, याची शाळा आहे का, याच्या बापाने याला दाखवलं का असं पेअर म्हणून, हे दाखवता येत नाही, हे शिकवता येत नाही, याची शाळा नाही, मग ह्या माणसाला ही अक्कल आली कुठून. आणि ज्याला एवढी अक्कल आहे 43,560 फुटात 4 किलो ज्वारी सम प्रमाणात कशी सोडायची, ज्याला एवढी अक्कल आहे त्याला संडास बांधता नाही यायचं का, येईन ना, त्याला काही गावातलं काम करता नाही यायचं का, येईन ना. पण आम्ही त्याला जाणलं नाही, त्याला त्याच्याकडून ते करून घेतलं नाही. अहो हे कुलगुरूला यायचं नाही, राज्यपालला पण यायचं नाही हे सोडता, हे आमच्या खेड्यातल्या माणसाला येतं, त्याच्यात तेवढा गुण आहे, तेवढी ताकद आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की त्याचे ते गुण ओळखा, त्याच्यातली ताकद ओळखा, त्याला कमी लेखू नका, त्याच्या ताकदीला प्रोत्साहन द्या, त्याच्या ताकदीला प्रोत्साहन द्या आणि पर्यायाने त्याचं आपल्या गावाचं, आपल्या राज्याचं, देशाचं कल्याण व्हाव. या निमित्तानं या शेतकरी बळीराजाच्या दर्शनाचा योग आणून दिला. मी मनापासून आयोजकांचं यामध्ये काम करतोय,
या ठिकाणी जिल्हा परिषद सुद्धा आवर्जून उपस्थित आहे, जिल्हा परिषदचा भी याला सहभाग आहे म्हणे, खूप चांगली गोष्ट आहे. पुन्हा मला इथं बोलून ऐकून घेतलं आपण, माझं शिक्षण नसताना लायकी नसताना आपण ऐकून घेतलं, बोलायच्या नादात एखादा शब्द कमी जास्त झाला असेल, माझा हेतू तुम्हाला सांगण्याचा चांगल्या मार्गाला नेण्याचाच होता, तरी कुणाला काही वाईट वाटलं असेल दोन्ही कान धरून आपली माफी मागतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.